नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एमपीएससी पॉइंट। मित्रांनो, राज्यसेवा परीक्षा 2022 साठी जागांची वाढ झालेली आहे, त्याचविषयी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर जसं की मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एमपीएससी राज्यसेवामध्ये जागांची वाढ होणार आहे। जसं की तुम्हाला माहीत असेल, आपल्यापैकीच एक मित्र आहेत ललित पाटील सर, तर त्यांनी शिंदेसाहेबांना कॉल केलेला होता व या कॉलला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी जागा वाढवण्यात येतील असं सांगितलेलं होतं। त्यांनी त्यांचा शब्द जो आहे मित्रांनो, तो पाळलेला आहे आणि त्यानुसार राज्यसेवा परीक्षा 2022 जागांची वाढ झालेली आहे। तर नेमक्या कोणकोणत्या जागांची किती वाढ झालेली आहे हे आपण सविस्तरपणे बघणार आहोत। माहितीच्या अधिकारानुसार ही माहिती प्राप्त करण्यात आलेली आहे आणि लवकरच आयोग यासंबंधी एक प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या ऑफिशियल संकेतस्थळावरती पब्लिश करेल। बघा आता विवरणपत्र अ यामध्ये ज्या जागा अगोदर दिलेल्या होत्या, बघा त्याचं एक डिस्क्रिप्शन यांनी दिलेलं आहे। गृह विभागाच्या जसं की उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्कच्या 3 जागा होत्या, सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क 2 जागा होत्या, त्यानंतर इतर जागा तुम्ही इथे बघू शकतात। एकूण टोटल राज्यसेवा 2022 जाहिरात जी होती ती 161 म्हणजेच 61 पदांसाठी आलेली होती। आता बघा यामध्ये नेमक्या कोणत्या संवर्गाची किती पदं वाढणार आहेत ते आपण बघूया। सो इथे बघा तुम्ही विवरणपत्र ब म्हणून बघू शकतात, यामध्ये नव्याने प्राप्त वाढीव मागणीपत्रांचा तपशील। आता हे मागणीपत्र आहे त्यामुळे नक्कीच याचं आयोगाच्या ऑफिशियल संकेतस्थळावरती एक पत्रक अपलोड होईल की ज्यामध्ये सांगण्यात येईल की जागांची वाढ झालेली आहे। तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत असेल, राज्यसेवा परीक्षा 2023 जी आहे त्याची मुख्य परीक्षा वर्णनात्मक होणार आहे। आयोगाने संपूर्ण पॅटर्न चेंज केलेला आहे, त्यामुळे बऱ्याच वर्षांपासून जे काही विद्यार्थी प्रिपेरेशन करत होते, जे काही उमेदवार प्रिपेरेशन करत होते, तर त्यांच्यावर कुठेतरी अन्याय झाल्यासारखं होतं। त्यामुळे ही जी जाहिरात होती, मुलांना एवढी तरी अपेक्षा होती की यामध्ये कमीत कमी जागा वाढाव्यात, म्हणजे त्यांचा शेवटचा चान्स त्यांनी फुल कॉन्फिडन्सने फुल प्रयत्नाने द्यावा, म्हणूनच मुलांची मागणी होती की जागा वाढल्या पाहिजे। तर अशाच याच कारणामुळे मुलांनी वेळोवेळी आयोगाला विविध माध्यमातून कळवले किंवा विविध विभागांना कळवले, तर त्याच आपल्या चळवळीला यश आलेलं आहे असं तुम्ही म्हणू शकतात। आता ज्यांच्यासाठी हा शेवटचा अटेम्प्ट असेल किंवा ऑप्शनल जी एक्झाम आहे आपली MCQ बेस, तर तरी शेवटची ऑप्शनल एक्झाम असणार आहे तुमची। ऑप्शनल म्हणजे काय, तर MCQ बेस एक्झाम असणार आहे, त्यामुळे ही एक चांगली संधी आहे। बघा, जे 3-4 वर्षापासून एखादी मार्काने किंवा जवळपास कुठेतरी येत आहेत, तर त्यांच्यासाठी चांगली संधी आहे, त्यामुळे या संधीचा पुरेपूर वापर करा। जागा खूप छान आलेल्या आहेत अगदीच। आता जागांची संख्या मी तुम्हाला पुढे सांगतोच आहे। तर आता जेवढी मेहनत तुम्ही मागच्या काही वर्षापासून घेतलेली आहे, तर त्या मेहनतीला आता तुमच्या फळ येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो, कारण जागा आहेत। बघा, 161 जागा आल्या होत्या, त्यामुळे बरेच जण डिमोटिवेट झालेले होते। जसं की मी तुम्हाला बऱ्याच वेळा किंवा विविध चॅनलवरती देखील तुम्हाला कळवण्यात आलं होतं की जागा वाढणार आहेत, मी तुम्हाला स्पेशली व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की जागा वाढतील, आणि व्हिडिओ बनवणे हे खूप म्हणजेच बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ बघितला आणि खूप जण व्हिडिओ बघत असतात, त्यामुळे कोणतीही गोष्ट अशीच फक्त सांगता येत नाही, खूप विचार करून आणि खूप माहिती मिळवून तो व्हिडिओ बनवावा लागतो। त्यामुळे मी तो व्हिडिओ बनवला, नक्कीच तुम्ही तो बघितला असेल। तर त्याचनुसार बघा आता कोणकोणत्या विभागाच्या किती जागा ॲड झालेल्या आहेत ते आपण बघूया। सो इथे तुम्ही बघू शकतात, गृह विभाग, पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त गट अ म्हणजेच DYSP ACPच्या जागा बघा 41 जागा आहेत, ज्या की खूप जागा आहेत मित्रांनो। ओके, 41 जागा म्हणजे युजुअली बघा आपण 2019 ॲडमध्ये चेक करूया किती होत्या, तर तुम्हाला माहीत असेल की 2019 खूप जागा आलेल्या होत्या। तर 2019 ज्या DYSP ACPच्या जागा होत्या बघा, त्या 31 होत्या। ओके, सो इथे तुम्ही बघू शकतात एकूण 31 पदं होती। आणि आत्ता मित्रांनो या जाहिरातीमध्ये बघा जागा किती असणार आहेत, तर 41 असणार आहे, म्हणजे 2019 जास्त जागा यामध्ये असतील। ओके, सो त्यानंतर बघा आता ग्रामविकास विभाग, यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी गट अचं जे पद आहे, तर त्या 14 जागांचं मागणीपत्र प्राप्त झालेलं आहे। सहाय्यक गट विकास अधिकारी 80 जागा एकूण वाढलेल्या आहेत। आणि मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपजिल्हाधिकारी 33 जागा आहेत, 33 उपजिल्हाधिकारी जागा आहेत, तहसीलदार या पदाच्या 25 जागा आहेत, त्यानंतर उप अधीक्षक भूमी अभिलेख 3 जागा आहेत, त्यानंतर मित्रांनो सहकार व पणन विभाग जो आहे तर त्याच्या उपनिबंधक सहकारी संस्था गट अ च्या 2 जागा आहेत, त्यानंतर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट ब 2 जागा, शिक्षणाधिकारी 20 जागा आहेत, उपशिक्षणाधिकारी
25 जागा आहेत, राज्य कर सहाय्यक आयुक्त 47 जागा, त्यानंतर प्रकल्प अधिकारी 6 जागा आहेत, सहाय्यक प्रकल्प अधिकारी किंवा संशोधन अधिकारी व इतर 42 जागा आहेत। अशा मित्रांनो 13 संवर्गाच्या एकूण 7 विभागाच्या 340 जागांची वाढ झालेली आहे, म्हणजे अगोदर तुमच्या 61 जागा आणि आत्ता वाढलेल्या 340 जागा। तर अशी मित्रांनो तुमची एकूण 501 पदांसाठीची तर अशी एकूण तुमची 501 पदांसाठी ही जाहिरात आता असणार आहे। तर मित्रांनो एक शॉर्ट रिव्ह्यू मी तुम्हाला देतो, बघा MPSC राज्यसेवा 2022ची जी जाहिरात आहे त्यामध्ये अगोदर 161 जागा होत्या, आता त्यामध्ये 340 जागांची वाढ झालेली आहे, एकूण 501 जागा आहेत, वॅकन्सीज वाढ झालेली आहे। त्यामध्ये बेसिकली इम्पॉर्टंट वॅकन्सीज सांगतो तुम्हाला, बघा DYSP SCP 41 पोस्ट ॲड झालेल्या आहेत, डेप्युटी कलेक्टर 33 पोस्ट ॲड झालेल्या आहेत, तहसीलदार 25 पोस्ट, शिक्षणाधिकारी 20 आणि इतर काही पोस्ट आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत त्या ॲड झालेल्या आहेत। तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे, त्यामुळे येणारी 21 ऑगस्टची जी राज्यसेवा एक्झाम आहे बेस्ट परफॉर्मन्स द्या। यावेळेस तुमचा फक्त GS स्कोअर कॅल्क्युलेट केला जाईल, CSAT फक्त क्वालिफाईंग असणार आहे, म्हणजे CSAT मध्ये तुम्हाला 66 प्लस मार्क्स मिळवायचे आहे, म्हणजेच 200 33% तुम्हाला मार्क्स मिळवायचे आहे, कारण CSAT आता क्वालिफाईंग असणार आहे। म्हणजे GS मध्ये तुम्हाला बेस्ट तुमचा परफॉर्मन्स जो आहे तो द्यायचा आहे, 120 प्लस टार्गेट ठेवा, त्यानुसार ठेवा काय, आता तुमचा अभ्यास तर आता खूप कमी दिवस राहिलेले आहे, म्हणजे ऑलरेडी तुमचा अभ्यास झाला असेल तर 120 प्लस टार्गेट ठेवण्यास काही हरकत नाही। मॅक्झिमम क्वेश्चन बरोबर येण्याचे चान्सेस ने प्रश्न सोडवा। तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हीच एक महत्त्वाची अपडेट द्यायची होती, आय होप की सर्वजणांना खूप ही अपडेट जी आहे ती आवडली असेल। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल आणि हा व्हिडिओ देखील आवडला असेल, वेळोवेळी चॅनलच्या माध्यमातून महत्त्वाचे अपडेट्स मिळत असतील, तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि ज्या लोकांनी व्हिडिओला लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करून घ्या, कारण तुम्ही इथपर्यंत बघत येतात आणि विसरून जातात लाईक करण्याचे। तर आय होप की तुम्हाला सर्व माहिती प्रॉपरली मिळालेली असेल। आजच्या व्हिडिओसाठी एवढेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, थँक्यू फॉर वॉचिंग।